हे आता 21वं शतक आहे. 21व्या शतकामध्ये ज्या पद्धतीने इथल्या तरुणांच्या अपेक्षा आहेत, ज्या तरुणांच्या आशा आकांक्षा स्वप्न आहेत, त्याचबरोबर मुंबई सारखं जे शहर आहे, पुण्यासारखं जे शहर आहे, अगदी नाशिक सारखं जे शहर आहे, जे आता आंतरराष्ट्रीय शहरं व्हायला लागलेले आहेत, वेगवेगळ्या कंपन्या तिथं काम करतायत, त्या कंपन्यांचे टायमिंग जे असतात ते रात्री अपरात्रीचे देखील टायमिंग त्या ठिकाणी असतात. आयटी कंपन्या विशेष करून 24 तास खुल्या असतात. आणि म्हणून हे जे तरुणाई त्याच्यामध्ये जी सामावलेली आहे, या तरुणाईच्या दृष्टीने मला असं वाटतं की 24 तासाचं हॉटेल उघडं राहणं किंवा 24 तास मॉल उघडं राहणं, शॉपिंग सेंटर उभं राहणं, मला असं वाटतं की ही काळाची गरज आहे आणि याला आमचा निश्चितच पाठिंबा राहील. सर, मुद्दा